महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर ज्येष्ठ अशा भारतीय संविधानाची निर्मिती केली. संविधान भारतीयांचा गौरवग्रंथ असून हा ग्रंथ सर्व नागरिकांपर्यंत पोहोचला पाहिजे या उद्देशानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती साजरी करण्यासाठी संयुक्त जयंती उत्सव सातपूर आणि नाशिक जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सातपूरला आंबेडकर जयंती उत्सवानिमित्त संविधान वाटप करण्यात आलं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सव सातपूर यांच्या वतीनं सातपूरला विविध कार्यक्रमांचं आयोजन यावेळी करण्यात आलं होतं. सातपूर टाऊन पोलीस चौकीच्या ठिकाणी भव्य असा स्टेज उभारण्यात आला होता. यावेळी नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याबरोबरच मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम शेख, कामगार नेते डी एल कराड, उद्योजक दिलीप घिरासे, सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव, भाजप मंडलाध्यक्ष भगवान काकट, ऋषी खरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. उपस्थित मान्यवरांचा संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ आणि संविधान भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी लाडू वाटप देखील करण्यात आलं. वंचित बहुजन आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सचिव, नाशिक तालुका निरीक्षक पंडित निटावते, वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्हा महिला अध्यक्ष उर्मिला गायकवाड यांच्याबरोबरच संयुक्त जयंती महोत्सवाचे कार्याध्यक्ष विलास गुंजाळ, उपाध्यक्ष सोनल गायकवाड, बाळासाहेब जाधव, अमीन शेख, भाऊराव भालेराव, आरिफ अन्सारी, नंदकुमार जाधव, दीपक भंडारी, दिनेश गरुड, विजय अहिरे, सम्राट गायकवाड, आकाश गरुड, उत्तम गायकवाड, राजू कोतीस, राहुल पाटकर, धम्मा बांबळे, प्रतिभा पानपाटील, शशिकला शिंदे, शोभा मोरे, संगीता आहिरे यांच्यासह नागरिक आणि मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.